वेगळी बातमी आहे। लासलगावच्या शिवनदीच्या तीरावर असलेल्या महादेव मंदिरातले नंदी दूध पीत असल्याची बातमी समोर आली। महाशिवरात्रीच्या चौथ्या दिवशी महादेव मंदिरात कार्यक्रम होता, त्यावेळी नंदी दूध पितोय अशी अफवा पसरली आणि मंदिरातल्या नंदीला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली। दुसरीकडे चंद्रपुरातल्या जटपुरा गेट भागातल्या नाग मंदिरात नंदी दूध पीत असल्याच्या अफवेनं मंदिरात लोकांची गर्दी झाली। संध्याकाळपासूनच या प्रकाराची अफवा पसरायला लागली आणि त्यानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणात मंदिराकडे धाव घेतली। अशीच अफवा बुलढाण्यात सुद्धा महादेवाच्या मंदिरात अनेकांनी नंदीला दूध कुठे तर कुठे पाणी सुद्धा पाजलं। शिवमंदिरामध्ये शेकडो भक्त दूध घेऊन जमले तर नंदीला दूध पाजण्यासाठी भक्तांनी रांगाही लावल्या। घटना माहिती पडली, नंदी पाणी पितो त्या अनुषंगाने आम्ही शिवपुरी बाबाच्या मठात आलो, स्वतः पाणी पाजून पाहिलं। पाणी पाजल्याच्या नंतर नंदीने पाणी पिलं, आम्हाला थोडा डाऊट आला, त्यानंतर आम्ही नंदीची मूर्ती उचलली, दुसऱ्या बाजूला ठेवली, दक्षिण दिशेला ठेवून पाहिली, तिथेही पाणी पाजलं, तिथेही नंदीने पाणी पिलं। तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं हा कुठलाही चमत्कार नसून अफवा असल्याचं स्पष्ट केलंय। जेव्हा नंदी पाणी पितो असं म्हणतात त्यामागे सुद्धा एक वैज्ञानिक कारण आहे। त्यामागचं जे काही न दिसणारं पाणी असेल त्यामागे सरफस टेन्शन हे एक कारण आहे। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे 25 लाख रुपयाचे आव्हान आहे, असा कुठलाही चमत्कार करून दाखवावा आणि त्यांनी 25 लाख रुपये